आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांबाबत सध्या जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबत चाल ढकल सुरू आहे. इंधनाचे वाढलेले दर, शेतीसंबंधी अनास्थेचे धोरण यामुळे शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला आहे. यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 31 ऑगस्टपासून कोल्हापूर येथून काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 1 सप्टेंबरला शिरोळ तालुक्यामध्ये येणार आहे. नुसीमाडी येथे 2:00 जाहीर सभा होणार आहे, तेव्हा या यात्रेस जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलं आहे. जनसंघर्ष यात्रेच्या नियोजनाकरिता जयसिंगपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जनसंघर्ष यात्रेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफिक मुलानी, जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अमरसिंह निकम, अशोकराव कोळेकर, शेखर पाटील, सुभाष भोजने, अनंत धनवडे, अण्णासाहेब पाटील, दरगू गावडे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले. आपले जे दमदलग्याला होते त्या दमदलग्याच्या गावात श्रीरामी जवळगी आहे. मधले शेगावची जवळगी मतदार आणि दसरा चौकाला भेट पडताना आणि डॉक्टर जे मोदी आणि केपीडी केपीडी जवळ दरबुजा येते त्या बरोबर तिकडे आणि आम्ही इकडनं केपीडी पण आम्ही जातो. म्हणजे बऱ्यापैकी जरा शोभा वाटेल. को परिक्रम असेल, शेतरी सिद्धी असेल, त्यानंतर नोकरांचा मेळावा असेल, अशा अनेक खरं तर परवा तर दादाने महाराष्ट्राला आव्हान केलं की केरळला पूरग्रस्तांची मदत करायजवळ 1 कोटी रुपयाची मदत करतो. या ठिकाणी शिव तालुक्यातनं पहिल्यांदा गेले तर एवढं अतिशय चांगल्या पद्धतीने जे काम उभा केलंय आणि ह्या एकंदरीत परिस्थिती काही नुकतंच आता ज्यांनी मार्गदर्शन केलं की आमची जिल्हा परिषदची मूळ मैदान तो गेली म्हणून हा सांगायचा वेळ आला की आज मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव म्हणून या ठिकाणी उभा राहिलो आणि या संस्थेमध्ये या वास्तूमध्ये ऋणानुबंध आमचे वडिलांच्या पासून जे आहे आणि या ठिकाणी मला आज माझं मत व्यक्त करायला मिळते साहेबांच्या या वास्तूमध्ये याचा मला फार अभिमान आहे. पहिला मी जनसंघर्ष यात्रेवर बोलतो आणि नंतर जे बंडा मामांनी जे करंट फुल भाषण केलं त्याच्यावर पण येतो. ही यात्रा जी आहे ती 31 तारखेला राज्यामध्ये सुरुवात कोल्हापुरातून झाली. दादा कोल्हापुरातून करण्यामागचा उद्देश हाच आहे की आता कोळेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे शाहू महाराजांनी जे आम्हाला आरक्षण दिलं आणि ह्या सरकारनं जे खोटं बोललं होतं पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाचं आरक्षण देऊ, मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये आम्हाला मान्य झालेलं, यांनी त्याच्यावर यांचं मत नोंदवलं नाही. म्हणजे कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाही, कुठल्याही समाजाची प्रगती करायची नाही, हे धोरण भाजप सरकारचं आणि पहिले 1.5 वर्ष सर्व समाजातील घटक यांच्या भूलथापाना बळी पडली. आज करतील, उद्या करतील या आश्वासनावर राहिले. 2.5 वर्ष 3.5 वर्ष निघून गेली. दादा 1 वर्ष राहिला होता इलेक्शनला, तरीही एकही दिलेलं आश्वासन यांच्याकडनं पूर्ण झालेलं नाही आणि आता मात्र जनतेच्या मनातला उद्रेक आता हा उफाळून निघालेला आहे आणि यासाठी गेले 3 वर्ष झालं. आदरणीय माझे नेते अशोकराव चव्हाण साहेब जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले त्यांनी या महाराष्ट्रातल्या वातावरण पेटवण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. पहिल्यांदा आपण हल्ला बोल आंदोलन केला, हल्ला बोल यात्रा काढली, नंतर काँग्रेस राष्ट्रवादी मिळून संघर्ष यात्रा काढली, जी संघर्ष यात्रा प्रत्येक खेडेगावामध्ये आपल्या इथून सुद्धा सगळ्या ती यात्रा संघर्ष यात्रा त्यावेळेला गेलेली होती आणि संघर्ष यात्रा गेल्यानंतर आदरणीय अशोक चव्हाण साहेबांचं दादांच्यावर लक्ष गेलं. वाडीच्या निमित्ताने साहेबांची नृसिंहवाडीला दत्तावर प्रचंड भक्ती. 7 वर्ष झाला मी साहेबांना इथे घेऊन यायचा प्रयत्न करत होतो पण ते काही जमत नव्हतं, योगा येत नव्हता आणि दादांनी एकदा मी आणि दादा एकदा मुंबईत गेलो, साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही यायलाच पाहिजे काही करून आणि साहेब कोल्हापूरच्या एका दौऱ्यामध्ये सकाळी 8 वाजता आम्ही त्यांना घेऊन तुमच्याकडे आलो. साहेबांचे
दादांचे ऋणानुबंध गेले 2 वर्षभरात घट्ट होत चाललेले आहेत आणि साहेबांनी मनातली व्यक्ती इच्छा व्यक्त केली की कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण यात्रा सुरू करतोय आणि इथून जर सांगलीला जात असेल तर वाडीला मला दर्शन घेऊन इथं काही आपल्याला यात्रा करता येत असेल तर करा. हे सांगण्यामागचे एवढाच उद्देश आहे की आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी देखील आदरणीय दादांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तालुक्यामध्ये केलं मी बघतोय गेली 3 वर्ष अतिशय नम्रपणे अतिशय शांतपणे आणि ज्याला आम्ही म्हणू की निगर्विमो व्यक्तिमत्व असे हे दादा आमच्या पाठीवर सुद्धा जेव्हा हात ठेवतात तेव्हा आम्हाला सुद्धा वडिलगीच्या नात्यानं अगदी प्रेमाने जे बोलवतात असं व्यक्तिमत्व नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे. खरोखर आपण सगळे भाग्यवान आहोत आणि ही यात्रा आणण्यामागचं दादा हेच तर 31 तारखेला आमचा इथं मुक्काम राहणार आहे. दुर्दैवानं पी एन पाटील साहेबांचे भाऊ आल्यामुळे त्यांच्या भागातली सभा रद्द झाली. आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या इथं कळव्याला आपण ती जिल्ह्या शहरातली मोठी सभा घेतोय आणि सकाळी अंबाबाईच्या दर्शनानंतर आपण केशवराव भोसलेला शहराचा मेळावा ठेवतोय. त्यानंतर संध्याकाळी मुक्काम झाल्यानंतर सकाळी 9 वाजता ही सभा कोल्हापुरातनं तुमच्याकडे यासाठी निघेल. वाटेमध्ये हात कदंगल्याला 10 वाजता 10 टायमिंग आहे हात कदंगल्याचं 10 वाजता हात कदंगले काँग्रेस कमिटी होते ना आदरणीय देवेंद्रराव साहेब या संघर्ष यात्रेचं स्वागत करणार आहे. इथं त्यांची कॉर्नर सभा काँग्रेस कमिटीत मेळावा होणार आहे आणि 11:30 वाजता मगाशी शिंदे साहेबांनी 11:30 वाजता आम्ही तिथून निघू आणि तुमच्या तालुक्यामध्ये आम्ही पहिलं गाव जिथं लागेल तिथं तुम्ही नियोजन करा ताकदीनं माणसं उभा करा. कारण ही संघर्ष यात्रा जनसंघर्ष यात्रा जी चालणार आहे ही यासाठीच चाललेली आहे की ज्या भागामध्ये काँग्रेस वर्चस्व आहे पुढील येणाऱ्या 2021 काळात जिथं काँग्रेसची माणसं नेटा लढू शकतात त्या भागामधलं वातावरण करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आदरणीय टोपिक साहेब आमच्या तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र सतीराव शिंदे माझे काका काय विचारलं आणि निरोप दिला आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन. हा तालुका काँग्रेसचा आहे पहिल्यापासून सुरू बघा तुम्ही ह्या काँग्रेसचा विकास जर कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या सर्व लोकांनी केलेला आहे. आदरणीय कैलासवासी सारे पाटील साहेब असतील रत्नापन्ना असतील दत्ताजीराव कदम असतील बाळासाहेब माने असतील सरोजिनीबाई खंजिरे असतील हे सर्वजण काँग्रेसचे जे आमदार होऊन गेले ते सर्व आमदार या तालुक्याचा विकास केलेला आहे आणि त्या विकासावरतीच हा तालुका आमचा खंबीर उभा राहिलेला आहे. म्हणून काँग्रेस पक्षाला विसरून चालणार नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये सर्व लोकांनी ती जागृती करायची आहे आणि 1 तारखेला जो काही संघर्ष तिथं मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण 11:30 वाजता आत्रणेची सभा संपल्यानंतर आपल्या तालुक्याच्या हातीमध्ये 12 वाजता ते प्रवेश करतील आणि तिथून कारखान्यापर्यंत यायला 12:30 वाजतील 12:30 वाजल्यानंतर ते जेवण करून 1:30 वाजता आपण 2 वाजता वाडीला जायसाठी निघायचं आहे. वाडीला गेल्यानंतर तिथे एक अर्धा तास देवदर्शन वगैरे होईल आणि 2:30 वाजता तिथं सभा सुरू व्हायला सुरुवात होईल. 2:30 ते 4 पर्यंत आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे तोपर्यंत त्या सर्व लोकांचं आपण मार्गदर्शन समजून घ्यायचं आहे आणि त्या पुढचीच काय दिशा असेल ते ठरवून आपण काम करण्याची दृष्टी ठेवायची आहे. कारण काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे पहिलं लक्षात ठेवून चला सगळे जर तुम्ही. कारण आपल्या तालुक्यात जे काही विकास झाला आहे जी काही मनाची जडणघडण झालेली आहे प्रत्येक शेतामध्ये तुम्ही बघा पाणी आणलेलं आहे ते काँग्रेसच्या नेते मंडळींच्या माध्यमातून आणलं गेलेलं आहे आणि इथून जर काही पुढचा विकास करायचा असेल जी दिशा घ्यायची असेल तर काँग्रेसच्या माध्यमातूनच घडेल. मग ती क्षारपण जमिनीच्या बाबतीत असेल सेंद्रिय शेतीच्या बाबतीत असेल कॅन्सर पीडित निर्मितीचं उल्लंघन करण्याच्या बाबतीत असेल सर्वांगाने जर करायचं असेल तर आपण लोकांनी मिळून हातात हात घालून काम करून आपल्या तालुक्याचा जो विकास पूर्वी झालाय तसाच विकास पुढे टिकवण्याच्या दिशेने प्रयत्न करायचा आहे आणि 1 तारखेचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं खंबीरपणानं सर्वांनी उपस्थित राहून कुणीही एकमेकांनी गैरसमज न करता ज्या ज्या काही पद्धतीनं मग तुमची मोटरसायकल रॅली असेल किंवा तिथं बायकांना महिलांना आणण्याच्या दृष्टीनं असतील किंवा काही असेल तर त्याचं नियोजन तुम्ही सगळेजण बसून जे जे काय करायला लागते जिथं कोणी पडेल तिथं मला तुम्ही सांगा मी तुमच्या बरोबर सातत्यानं राहील आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे कार्यक्रम करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या लोकांना इथं दाखवूया की शिरोळ तालुक्यामध्ये पूर्वीपासून काँग्रेस आहे आणि आताही काँग्रेस जिवंत आहे अशा पद्धतीने.